आज ओबीसींचा एल्गार मेळावा आहे. भुजबळांसह प्रकाश शेंडगे आणि बबनराव ताईवाडे या मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यास विरोध नोंदवला जातोय आणि आज पार्श्वभूमीवरती पुण्यातील इंदापूरमध्ये ओबीसींचा एल्गार मेळावा आहे. भुजबळांसह प्रकाश शेंडगे आणि बबनराव ताईवाडे हे उपस्थित राहणार आहेत अशी माहिती समोर येते आहे. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यास विरोध आहे आणि त्यासाठी ओबीसी समाज सुद्धा आपली भूमिका स्पष्ट करताना दिसतोय. विविध ठिकाणी त्यांच्या सुद्धा सभा होताना दिसतात. आज पुण्यातील इंदापूरमध्ये ओबीसी एल्गार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय. याबाबत अधिक माहिती जाणून घ्या आमचे प्रतिनिधी भाग्यश्री जाधव यांच्याकडून. भाग्यश्री, ओबीसी समाज सुद्धा आता आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी तितकाच आतुर असलेला आपल्याला दिसून येतोय. आज त्यांचा एल्गार मेळावा आहे, काय अधिकची अपडेट आहे? गेले दोन दिवस झालं मंत्री छगन भुजबळ हे पुणे दौऱ्यावर आहेत आणि आज इंदापूरला ओबीसी एल्गार मेळावा आहे, यासाठी ते उपस्थित राहणार आहेत. आणि या एल्गार मेळाव्यातनं ते नक्की काय बोलतायत हे पाहणं खरं तर महत्वाचं असणार आहे, कारण सध्या सुरू असलेला जरांगे आणि भुजबळ यांच्यातला वाद हा संपूर्ण महाराष्ट्र पाहतोय आणि याच पार्श्वभूमीवर आता छगन भुजबळ हे नक्की त्यांची भूमिका काय मांडतात हे पाहणं महत्वाचं ठरणार. नक्कीच भाग्यश्री. त्याचबरोबर हा मेळावा साधारण कधीपर्यंत सुरू होऊ शकतो, ही सभा कधीपर्यंत पार पडेल? आता जर आपण पाहिलं तर भुजबळ हे पुणे दौऱ्यावर आहेत आणि सकाळी 10 वाजता हे पुण्यातून छगन भुजबळ हे इंदापूरला निघणार आहेत आणि 1 वाजता हा एल्गार मेळावा जो आहे ओबीसींचा तो सुरू होणार आहे. आणि या मेळाव्या अगोदर कदाचित छगन भुजबळ यांचं मोठ्या जल्लोषात ओबीसी समाजाकडनं स्वागत देखील केलं जाऊ शकतं. बरं, आपल्याकडे लक्ष असेल. धन्यवाद भाग्यश्री तुम्ही दिलेल्या माहितीसाठी.